हॅलो फ्रेंड्स, जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती मी जया आपल्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन आली आहे. मित्रांनो, आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या, कोणत्या महान व्यक्तींचे जन्म झाले व मृत्यू झाले हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आज 14 ऑक्टोबर 2024 आजच्या दिवशी घडलेल्या घटना आपण प्रथम जाणून घेणार आहोत. तर आजच्या दिवशी पहिली घटना घडलेली आहे 1882 मध्ये. तर ती कोणती आहे बघूया. ती आहे भारतात पंजाब विद्यापीठ सुरू झाले. भारतामध्ये 1882 मध्ये आजच्या दिवशी पंजाब विद्यापीठ सुरू झालेले आहे आणि ते सध्याच्या पश्चिम पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे सध्याच्या पश्चिम पाकिस्तानमध्ये असलेले पंजाब विद्यापीठ भारतात 1882 मध्ये सुरू झाले. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1920 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने महिलांसाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला. महिलांसाठी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला गेला आजच्या दिवशी ऑक्सफर्ड विद्यापीठाने 1920 मध्ये. आजच्या दिवशी अजून एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. ती म्हणजे हिंडलंड आणि सोव्हिएत रशियाने काही प्रदेशाची देवाणघेवाण करून टार्टू करारावर स्वाक्षरी केली. हिंडलंड आणि सोव्हिएत रशियाने काही प्रदेशाची देवाणघेवाण करून टार्टू करारावर स्वाक्षरी केलेली आहे 1920 मध्ये आजच्या दिवशी. नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो 1933 मध्ये लीग ऑफ नेशन आणि जागतिक निशस्त्रीकरण परिषदेतून जर्मनीने माघार घेतली. 1933 मध्ये आजच्या दिवशी लीग ऑफ नेशन आणि जागतिक निशस्त्रीकरण परिषदेतून जर्मनीने माघार घेतलेली आहे. 1981 मध्ये आजच्या दिवशी उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे 1981 मध्ये आजच्या दिवशी. आजच्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ड्रग्स विरुद्ध युद्ध सुरू केले. आजच्या दिवशी 1982 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. जे प्रख्यात असलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे 1998 मध्ये आजच्या दिवशी. या झाल्यात मित्रांनो आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही महान व्यक्तींचे जन्म देखील झालेले आहेत, तेही आपण बघणार आहोत. त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत पहिले मुघल सम्राट बहादूरशहा जफर
यांचा जन्म झालेला आहे 1643 मध्ये आजच्या दिवशी, आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 27 फेब्रुवारी 1712 मध्ये. जन्म झालेला आहे आजच्या दिवशी 1643 मध्ये आणि मृत्यू झालेला आहे 27 फेब्रुवारी 1712 मध्ये. नंतरची व्यक्ती आहे 1784 मध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, ते स्पेनचा राजा असलेले फर्डिनांड सातवा. आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 29 सप्टेंबर 1833 मध्ये. जन्म झालेला आहे 1784 मध्ये आजच्या दिवशी आणि मृत्यू झालेला आहे त्यांचा 29 सप्टेंबर 1833 मध्ये. नंतरचे व्यक्ती आहेत आसामी साहित्यिक असलेले व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वीरेंद्र कुमार भट्टाचार्य. यांचा आजच्या दिवशी 1924 मध्ये जन्म झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 6 ऑगस्ट 1997 मध्ये. जन्म झालेला आहे आजच्या दिवशी 1924 मध्ये आणि मृत्यू झालेला आहे 6 ऑगस्ट 1997 मध्ये. 1931 मध्ये मेहर घराण्याचे सतारवादक असलेले निखिल बॅनर्जी यांचा आजच्या दिवशी 1931 मध्ये जन्म झालेला आहे. आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 27 जानेवारी 1986 मध्ये. त्यांचा जन्म झालेला आहे 1931 मध्ये आजच्या दिवशी आणि मृत्यू झालेला आहे 1986 मध्ये 27 जानेवारीला. मध्ये प्रसिद्ध लेखक असलेले सुभाष भेंडे यांचा जन्म झालेला आहे आजच्या दिवशी आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 20 डिसेंबर 2010 मध्ये. त्यांचा जन्म आहे आजच्या दिवशी 1936 मध्ये आणि मृत्यू झालेला आहे त्यांचा 20 डिसेंबर 2010 मध्ये. भारतीय अभिनेते आणि गायक असलेले क्लिक रिचर्ड यांचा 1940 मध्ये आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. भारतीय अभिनेते आणि गायक असलेले क्लिक रिचर्ड यांचा जन्म झालेला आहे आजच्या दिवशी 1940 मध्ये. परमवीर चक्र भारतीय सेनेतील अधिकारी असलेले अरुण खेत्रेपाल यांचा 1950 मध्ये आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. 1950 मध्ये भारतीय सेनेतील अधिकारी असलेले परमवीर चक्र अरुण खेत्रपाल यांचा जन्म झालेला आहे 1950 मध्ये आजच्या दिवशी. त्यानंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहे आपल्या सगळ्यांचेच परिचित असलेले भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा जन्म झालेला आहे 1981 मध्ये. भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर. हे झाले
आजच्या दिवशी जन्म झालेले व्यक्ती, त्यानंतर आजच्या दिवशी अनेक व्यक्तींचे निधन देखील झालेले आहे, तेही आपण बघूया। तर त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत ज्यांचा निधन झालेला आहे 1919 आजच्या दिवशी, जर्मन उद्योगपती असलेले जॉर्ज विल्यम थॉम सिमेंट। आणि त्यांचा जन्म झालेला आहे 30 जुलै 1855। 30 जुलै 1855 त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजच्या दिवशी 1919 त्यांचे निधन झालेलं आहे। त्यानंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहे मित्रांनो, ज्यांचे आजच्या दिवशी निधन झालेलं आहे, 1944 जर्मन सेनापती एरविन रुमेन। जर्मन सेनापती असलेले एरविन रुमेन यांचा आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 1944, आणि त्यांचा जन्म झालेला आहे 15 नोव्हेंबर 1891। जन्म झालेला आहे 15 नोव्हेंबर 1891 आणि मृत्यू झालेला आहे आजच्या दिवशी 1944। नंतरचे व्यक्ती आहेत ज्यांचा निधन आजच्या दिवशी 1947 झालेलं आहे, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर। साहित्य सम्राट असलेले नरसिंह चिंतामण केळकर यांचे आजच्या दिवशी 1947 निधन झालेलं आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 24 ऑगस्ट 1872 त्यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू आजच्या दिवशी 1947। नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचे निधन 1994 आजच्या दिवशी झालेलं आहे, ते साहित्यिक, विचारवंत व संशोधक असलेले सेतू माधव पगडी। त्यांचे आजच्या दिवशी 1994 निधन झालेलं आहे आणि त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा जन्म झालेला आहे 27 ऑगस्ट 1910। जन्म झालेला आहे 27 ऑगस्ट 1910 आणि मृत्यू झालेला आहे आजच्या दिवशी 1994। हे झालेत मित्रांनो आजच्या दिवसाचे दिनविशेष। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये।